या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तिरंगा कलरचा पुलाव कसा बनवायचा विदाउट कलर. कलर टाकून खूप सोपा आहे. ऑरेंज आणि ग्रीन कलरचं लिक्विड कलर टाकून इझिली बनतो. विदाउट कलर तिरंगा पुलाव कसा बनवायचा ते आता आपण पाहणार आहोत. तर मी नारंगी कलरचा पुलाव बनवण्यासाठी या ठिकाणी तूप टाकते, कढाईमध्ये तूप टाकते. तुम्ही तुपाऐवजी तेलही टाकू शकता. या ठिकाणी मी बडीशेप, जिरा, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि हळद घेतली आहे. हे सगळं आपण परतून घेणार आहोत. गॅस हा आपल्याला स्लो फ्लेमवरती ठेवायचा आहे. आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, त्याला थोडंसं मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. मिनिटभर हे आपण परतून घेतलं आहे कांदा, टोमॅटो, मसाला. आणि आपण नारंगी कलरसाठी आपण गाजर टाकणार आहोत. थोडंसं मीठ टाकून छान परतून शिजून घेणार आहोत आपण. हे पाच मिनिट हे गाजर शिजून घेणार आहोत. या ठिकाणी पाच मिनिट झालेले आहे आणि आपलं गाजर आणि मसाला बऱ्यापैकी शिजत आला आहे. मी या ठिकाणी एक वाटी शिजलेला भात घेते. मी हा शिजून घेतला होता अगोदर. आपण यामध्ये मिक्स करून घेऊ. थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे यामध्ये. लाल मिरची पावडर तुम्ही फोडणी देतानाही टाकू शकता. जेव्हा गाजर आणि कांदा वगैरे परतत होता तेव्हा छान असा ऑरेंज कलर यायला लागला. याला एक मिनिट झाकण ठेवूया आपण. यावर एक मिनिट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा नारंगी कलर आला आहे. आपण याला काढून घेऊया. आता आपण व्हाईट राईस बनवणार आहोत. एक चमचा तूप, खड्या मसाल्याचे तुमच्याकडे जे जे साहित्य अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता किंवा बिर्याणी मसाला टाकला तरी चालेल. जिरं, काळी मिरची, लवंग आणि दालचिनी. व्हाईट राईस बनवण्यासाठी मी या ठिकाणी उभा कांदा कापला आहे. स्लाइसेस कापला त्या कांद्याचा. आलं लसूण पेस्ट,
कांदा आपल्याला जास्त पसरायचा नाही, कारण की आपल्याला व्हाईट राईस बनवण्यासाठी कांदा लाल रंगाचा झालेला नको आहे. ठीक आहे, आपलं आलं लसूण आणि कांदा छान असा परतून झाला आहे. आपण यामध्ये एक वाटी शिजलेला राईस टाकूया. थोडंसं मीठ, भात शिजवताना मीठ टाकलं होतं त्यामुळे जास्त मिठाची गरज नाही. हा मिनिट आपण याला झाकण ठेवून शिजून घेणार आहोत. या ठिकाणी आपला व्हाईट राईसही तयार झाला आहे. तुम्ही व्हाईट पुलावसाठी पनीर पुलाव बनवू शकता, त्यामध्ये छान अशी क्रीम टाकून पनीर पुलावही छान वाटतो. या ठिकाणी आपला व्हाईट राईस तयार आहे, त्याला आपण काढून घेऊया. आता आपण ग्रीन पुलाव तयार करणार आहोत. एक चमचा तूप, बडीशेप, जिरं, दालचिनी, लवंग, काळी मिरची. ग्रीन पुलाव बनवण्यासाठी मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला आहे. हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवला आहे. कांदा, अर्धा मिनिट आपण याला परतून घेणार आहोत. अर्धा मिनिट झालेला आहे आणि आपले कांदा आणि मिरचीचा ठेचा परतून झाला आहे. आपण यामध्ये टाकणार आहोत पालकची पेस्ट. मी पालकची पेस्ट बनवताना मीठ टाकलेलं, त्यामुळे आपण वरणं आता मीठ टाकणार नाही. तुम्ही ही पालकची पेस्ट पालक शिजवूनही बनवू शकता किंवा न शिजवताही बनवू शकता. दोन मिनिट झाकण ठेवणार आहोत. दोन मिनिट झालेले आहेत. तुम्ही पालकऐवजी ग्रीन चटणी टाकू शकता. आणि आता यामध्ये जाणार आहे शिजलेला राईस. याला मिनिटभर शिजवून घेणार. मिनिटभर आपण हा राईस शिजून घेतला आहे आणि आपण याला आता गॅस बंद करून काढणार आहोत आणि डेकोरेट करणार आहोत. वाव, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला तिरंगा कलरचा पुलाव तयार आहे.